आता थर्ड डिव्हिजन आहे टेरिडोफायटा, या वनस्पतींचा आपण अभ्यास करणार आहोत. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत फर्न्स, नेफ्रोलेपिस. आता बघा बाळांनो, या उदाहरणांवरून आपण त्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. या ज्या वनस्पती आहेत यांच्यामध्ये रूट, स्टेम्स आणि लीव्स हे वेल डेव्हलप्ड असतात. सेपरेट अशा कंडक्टिव्ह टिश्यूज त्यांच्यामध्ये आहेत. अन्न आणि पाणी याच्या वहनासाठी झायलेम आणि फ्लोएम या त्यांच्यामध्ये असतात. त्यांना फ्लावर्स नसतात, फ्रूट्स नसतात. दे रिप्रोड्यूस विथ अ स्पोअर फॉर्मेशन. बघा आता या पानांवर आपल्याला छोटे छोटे जे स्पोअर्स दिसत आहेत, छोटे छोटे गाठींप्रमाणे जे स्ट्रक्चर दिसत आहे तेच म्हणजे काय आहेत, स्पोअर्स आहेत. आणि यांच्या मदतीने या ठिकाणी या वनस्पतींचं रिप्रोडक्शन होत असतं. मग हे जे स्पोर्स आहेत ते एकतर फ्रंट साईडला असतात पानाच्या किंवा मागच्या बाजूने देखील असू शकतात. मग आता या उदाहरणांमध्ये किंवा या वनस्पतींमध्ये दोन प्रकारे रिप्रोडक्शन हे पाहू शकतो आपण. असेक्शुअल रिप्रोडक्शन विथ द फॉर्मेशन ऑफ स्पोर्स, अँड जर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तर विथ द फॉर्मेशन ऑफ झायगोट. असं या वनस्पतींमध्ये रिप्रोडक्शन हे होत असतं आणि वेल डेव्हलप्ड असं कंडक्टिंग सिस्टीम यांच्यामध्ये असते.